आमदार प्रणिती शिंदे यांच्या फंडातून ठेकेदारांनी केले अर्धवट रस्ता। शेड्यूल तयार न करता रस्त्याचे झाले 3-13। म्हणता म्हणता इंजिनियरांचे डोके गेले खट्या। सोलापूर येथील महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 दाजी पेठ मधील मोहन मेडिकल ते प्रभाकर गुंडला कॅन्टीन पर्यंत रस्त्याचे 3 महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते। या रस्त्यासाठी 10 लाख रुपये खर्च केले, पण रस्ता पूर्णपणे तयार न करता ठेकेदारांनी रस्ता अर्धवट तयार करण्यात आलेला आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केले असताना बजेट प्रमाणे रस्ता डांबरीकरण केले गेले असे म्हणण्यात आले। यात विशेष नियमानुसार कोणताही रस्ता डांबरीकरण करायचे असेल तर इंजिनियर अधिकारी आदी शेड्यूल तयार करावे लागतात। रस्त्याचे स्थळावर येऊन रस्त्याचे मोजमाप, मेजरमेंटची चाचणी, उद्या रस्त्यासाठी लागणारे डांबर, केमिकल, साहित्य असे एकूण बजेट तयार करून वर्क ऑर्डर काढले जाते, पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियरांनी तसे न करता सरळ रस्त्याचे टेंडर काढले हे चुकीचे व नियमाविरोध आहे। यावरून असे स्पष्ट होते की इंजिनियर व अधिकाऱ्यांना डोकेच नाही असे कळते। दुसऱ्या बाजूने पाहिल्या तर हे काम आमदार प्रणिती शिंदे यांचा फंडातून झालेले आहे, कदाचित त्यांची छवी खराब करण्याच्या उद्देशाने केले असेल तर नाही ना। या भागात नागरिकात उलटसुलट चर्चा होत आहे की हा उलट्या डोक्याचा इंजिनियर आणि ठेकेदारांनी रस्ता अर्धवट तयार करून रस्त्याचे 3-13 केले। या ठेकेदार व इंजिनियर वर तातडीने कारवाई करावी। व्हिडिओ पहा। ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया। मी सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 दाजीपेठ पुलगम टेक्सटाईलच्या समोर आहे। आपण पाहू शकता हे बोर्ड जे लावलेले आहे, प्रभाग क्रमांक 9 दाजीपेठ येथे प्रभाकर गुंटला कॅन्टीन ते मोहन मेडिकल समोरील जे रस्ता आहे ते रस्ता दुरुस्त करण्यासाठी शासनाने 10 लाख रुपये या कामासाठी प्रोजेक्ट पास केलेले आहेत। हा रस्ता अर्धवट तयार झालेला आहे, हा रस्ता अर्धवट तयार झालेला आहे। मोहन मेडिकल लांब आहे, मोहन मेडिकलपासून ते किती त्या अंतरावर हा रस्ता इथून डांबरीकरण करण्यात आलेला आहे आणि तो पण रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केलेले आहेत। PWDचे अधिकारी इंजिनियर लोकांनी हे बिनडोक्याचे काम केल्यामुळे रस्ता अर्धवट झालेले आहेत। याबाबत आम्ही PWDशी विचारणा केली असताना त्यांनी म्हणतात बजेट इतकाच होता तेवढंच ते काम करून घेतले। मला एक सांगायचे आहे की हे PWDचे अधिकारी इंजिनियर लोकांना डोके नाही का? हे इंजिनियर कसं कोणत्या पद्धतीने झालेले आहेत? मला एक प्रश्न विचारायचा आहे, रस्ता तयार करण्याच्या आधी महानगरपालिकेकडून NSU घ्यायला लागतो, त्यानंतर रस्त्याची चाचणी म्हणजे मेजरमेंट तयार करायला लागतो, रस्ता किती आणि कुठं समाप्त होतो, त्या रस्त्यासाठी किती पैसे लागतात, केमिकल किती लागतात, डांबर किती लागतात, हे जे पूर्ण तयार नक्षा तयार करून मग वर्क ऑर्डर काढायला पाहिजे। PWDच्या अधिकाऱ्यांनी तसं न करता डायरेक्ट वर्क ऑर्डर काढले
आणि स्पॉटवर येऊन त्यांनी कोणतीही प्रकारची चाचणी केली नाही, रस्त्याची पाहणी केली नाही, डायरेक्ट वर्क ऑर्डर काढून हा रस्ता तयार करण्यात आला. रस्ता तयार केले परंतु वर्क ऑर्डरमध्ये मोहन मेडिकल ते गुंटला कॅन्टीन असं नमूद केलेले आहे आणि हा रस्ता मोहन मेडिकलपर्यंत झालेला नाही. मोहन मेडिकल लांब आहे आणि हा रस्ता अर्धवटमध्ये झालेला आहे. यात असे वाटते की हा रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेले आहे आणि हे इंजिनियर लोकांना डोके नाही. त्यांनी शासनाकडून अफाट पेमेंट घेतात, वेतन घेतात, तरीसुद्धा असे निकृष्टपणे कामे करतात, सुस्तीने कामे करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ठेकेदारांनीसुद्धा हाच काम प्रकार केलेला आहे, ठेकेदारावरही कारवाई झाली पाहिजे. यात कदाचित असे पण होऊ शकते आमदार परिणिती शिंदे यांच्या फंडातून हा प्रोजेक्ट पास झालेला आहे, त्यांची बदनामी करण्याचा हेतू पण नाही ना असं वाटते. त्यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी आणि PWDचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो, हा रस्ता जी अर्धवट तयार केलेले आहे याची आपण येऊन स्वतः येऊन पाहणी करा आणि संबंधित अधिकारी इंजिनियरवर कारवाई करा अशी माझी मागणी आहे आणि या भागातील नागरिकांची.